नांदेडमधील व्यंकटेश नगरमधल्या मंगन आणि मंगल कार्यालयामध्ये शिवसेनेच्या राजश्रीताई पाटील यांच्या प्रचारार्थ पद्मशाली समाजाच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. नांदेड दक्षिणमधनं महायुतीच्या उमेदवार राजश्रीताई पाटील यांच्या समर्थनार्थ हा मेळावा झालाय आणि या कार्यक्रमाला ज्येष्ठ सिनेअभिनेते मोहन जोशी, खासदार हेमंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली. पद्मशाली समाजाचे अध्यक्ष केरबाजी सुंकेवार, डॉक्टर मादास दामाजी इरमलवार, प्रकाश मारावार या आदींसह पद्मशाली समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि या मेळाव्यात खासदार हेमंत पाटील यांनी पद्मशाली समाजाच्या कार्यकर्त्यांशी संवादही साधलाय. तर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांनी केलेली बंडखोरी या मुद्द्यांवरती खासदार हेमंत पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधींनी. तुमच्या अर्धांगाने इथून आहेत आणि एकमेव त्या महिला उमेदवार आहेत आणि तुमच्यासमोर सर्वात मोठं जे आव्हान आहे ते म्हणजे विरोधकांचं नसून तुमच्या स्वकीयांचंच आहे. स्वकीय तुमचे एकतर शिवसेनेतून आहे आणि भाजपमधून आहेत आणि खासदार पुत्र पण त्यांच्यासोबत आहेत, काय सांगाल? दुर्दैवानं मित्रपक्षाचे खासदारांचे पुत्र उमेदवाराबरोबर फिरत आहेत. खरं म्हणजे युती धर्म पाळायला पाहिजे. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातले पूर्ण शिवसेनेनं त्यांचे फॉर्म्स विड्रॉल करून घेतले. ठीक आहे, काही लोक युती धर्म पाळत नाही आहेत, परंतु जनता त्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. कारण जनतेवरती माझा विश्वास आहे आणि आमचा जो उमेदवार आहे ती केवळ खासदाराची पत्नी म्हणून नाही तर एक उच्च विद्याविभूषित आणि डबल ग्रॅज्युएट झालेली, दोन शास्त्रामध्ये पारंगत असलेली अशी महिला आहे. तिच्या माध्यमातनं आत्तापर्यंत 1.5 ते 2 हजार मुलं मुली असतील यांना बँकिंग सेक्टरमध्ये हाताला काम मिळालेलं आहे, नोकरी मिळालेली आहे. त्याचबरोबर बचत गटाच्या माध्यमातून 12,000 बचत गटांना काम देण्याचं मोठं काम गोदावरी अर्बनच्या माध्यमातून झालं आहे. त्यामुळे आपला या विधानसभेचा आवाज सक्षमरित्या तिथं पोहोचला पाहिजे म्हणून लोक निश्चित राजश्री पाटील यांची निवड करतील असा मला विश्वास आहे. काल स्वतः भाजपचे कार्यकारी अध्यक्ष नड्डा आले होते, त्यांच्यासोबत तुम्ही चर्चा केली, तुम्ही जे काही घराणं इथलं तुम्ही मांडलं आहे असं होतं. तुमचे कार्याध्यक्ष लोह्यामध्ये आहेत तर त्यांच्याकडे तुम्ही म्हणजे तक्रार करा, कारण खासदार जे तुमचे 3 जागेसाठी जे तुम्ही त्यांनी जास्त जातीनं लक्ष केंद्रित केलेलं आहे तर मनावं तेवढं त्यांचं म्हणजे इथं युतीला म्हणजे सपोर्ट किंवा जे पाठिंबा आहे तो मिळत नाही आहे याबद्दल तुम्ही तक्रार करणार आहेत काय? की युती धर्म आहे, त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं, त्यांना निवडून आणलं, परंतु दुर्दैवानं काही गोष्टी घडत आहेत. राजकारण किंवा निवडणुका ह्या येत जात असतात, परंतु आपण जर निष्ठेनं एखाद्या पक्षाचं काम केलं तर त्याचं फळ आयुष्यामध्ये आपल्याला मिळत राहतं आणि ते त्याचं उदाहरण म्हणजे मी आहे. मी जन्मजात शिवसैनिक आहे आणि त्या पद्धतीनं शिवसेनेमध्ये कायमस्वरूपी असल्यामुळं आज एक शाखाप्रमुखाचा आमदार आणि खासदार झालो. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भाजपचे कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत, जे निष्ठावान आहेत ते आमच्याबरोबर आहे, पण एक वेगळा गट करून राहणारे काही लोक मात्र बंडखोरांचं काम करत आहेत आणि माननीय मुख्यमंत्री स्वतः प्रचाराला येत आहेत, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. इथला जो मतदार आहे तो भगव्या विचारावर प्रेम करणारा आहे. 1990 पासून त्याने शिवसेना भाजप रिपाय रासप युतीवरती प्रेम केलेलं आहे, त्यामुळे विजय हा निश्चित महायुतीचा होणार. शेवटचा प्रश्न, तुमचं आव्हान कुणास वाचणार आहे, स्वकीयांसोबत, विरोधकांसोबत का वंचित का MIM? आमचं आव्हान MIMशी आहे, कारण अवयशींची जी काही सभा झाली परवाची, एक मोठी 40,000 सभा झाली आणि ज्या पद्धतीनं त्यांनी मराठवाड्याची राजधानी संभाजीनगर या औरंगाबादवर ज्या पद्धतीचा आम्ही MIMचा झेंडा फडकवला, इम्तियाज जलील यांना निवडून आणलं, त्याच पद्धतीनं इथंही आमदार निवडून आणू अशा पद्धतीची दरपोक्ती त्यांनी हे केली आहे आणि मतांचं ध्रुवीकरण, समाजाचं एकीकरण करून एक गटामतं MIMला कसं पडतील अशा पद्धतीनं काम चालू केलेलं आहे. त्याच्यामुळं आमची जी फाईट आहे ती MIMशी आहे.